वडिलांचा मृतदेह घरी असताना 10वीचा पेपर देऊन 97.20% गुण घेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनीला घरी येऊन भेटण्याचा शब्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. यवतमाळ दौऱ्यावर आलेल्या पटोले यांनी हिवरी या गावामध्ये जाऊन सानिका सुधाकर पवार या विद्यार्थिनीची भेट घेतली. सानिका यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील गावची रहिवासी आहे. तिच्या वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. या दिवशी तिने संस्कृत विषयाचा पेपर दिला होता. या विषयामध्ये तिला 100 गुण मिळाले आहेत. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असताना गुणी लेखीने 10वीमध्ये 97.60% गुण मिळवले. ही वार्ता कळताच विधान भवनातून पटोले यांनी फोन लावून सानिकाचं कौतुक केलं. भेट आणि मदतीचे दिलेले आश्वासन पटोले यांनी पाळलं आहे. सानिकाला लातूर येथील नामांकित महाविद्यालयामध्ये ॲडमिशन मिळालेली असून त्यासाठी नाना पटोले यांनी पुढाकार घेतलेला आहे. आज 1,05,000 रुपयांचा DD त्यांनी सानिकाला भेट दिला. यासोबतच मेसचा खर्चही जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सानिकाचा वार्षिक खर्च करण्यात येणार आहे. तिने अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेमध्ये यावं अशी अपेक्षा यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.